नाशिक मध्ये नेमकं काय वातावरण आहे? नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता, त्यानंतर तिथे मनसेचंही काही वर्ष वर्चस्व राहिलं, महापालिका त्यांच्या ताब्यात गेलेली होती, काही आमदार देखील निवडून आलेले होते, आणि आता महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे तिथून निवडून आले, ते शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. आता नेमकं विधानसभेचं निवडणूक जाहीर झालेली आहे, जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, आणि याच्या आधी तिथे छगन भुजबळांच्या मुलाचं एकंदर राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्या आधी छगन भुजबळांनी एक वाक्य महत्वाचं म्हटलं होतं की आता तुम्ही निर्णय घेण्यायोग्य झालेले आहात, तुम्ही दोघंही प्रत्येक गोष्ट मला विचारायला येत जाऊ नका. तर आपण तिथं सुरुवात करूया, नेमकं छगन भुजबळांच्या या वाक्याचा काय अर्थ आहे? हे मगाशी आपण जे म्हटलं की नाशिक जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा जिल्हा आहे, आणि जर आपण नाशिक जिल्ह्याचा जर इतिहास बघितला तर हा जिल्हा बदल स्वीकारणारा जिल्हा आहे किंवा बदल घडवून आणणारा जिल्हा आहे. की आजवर जवळपास सगळेच पक्ष म्हणतात की नाशिक जिल्हा हा आमचा बालेकिल्ला आहे. जर तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जर भाषण ऐकली तर तेही सांगत असतात की नाशिक आमचा बालेकिल्ला आहे, मनसेचाही बालेकिल्ला आहे, शरद पवारांना मांडणारा इथे मोठा वर्ग आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही सांगतात शरद पवार गटाचे की नाशिक हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे सर्वच पक्षांचा नाशिक हा बालेकिल्ला आहे असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. परंतु नाशिकने बरेचसे नवन बदल पण स्वीकारलेले आहेत. जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिची स्थापना झाली होती आणि त्यानंतर लगेचच नाशिकमध्ये 3 आमदार नाशिकने निवडून दिले होते, आणि त्याच पद्धतीने त्यानंतर जी महापालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेला 40 नगरसेवक हे मनसेचे निवडून आलेले होते, त्यामुळे नाशिक हा मनसेचाही बालेकिल्ला झालेला होता. आणि तशीच परिस्थिती त्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती, आणि त्यावेळेला शिवसेनेला मारणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यात होता. त्यामुळे नाशिक हा सर्वच पक्षांचा असलेला हा जिल्हा आहे, आणि विशेषतः या जिल्ह्याचं महत्व वाढलं आहे ते शरद छगन भुजबळ यांच्या येवल्यातील उमेदवारीने. गेल्या 4 टर्म पासून छगन भुजबळ हे येवल्यामध्ये उमेदवारी करतात आणि भरघोस मतांनी निवडून येत आहेत. प्रत्येक वेळेला भुजबळांचं शीट धोक्यात आहे असं बोललं जातं, परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल हातात येतात त्यावेळेला भुजबळ हे एकतर्फी निवडून आलेले आपल्याला दिसतात. जे आजवरची येवल्यातली अशी एकही निवडणूक नाही की भुजबळांचा अगदी काय म्हणतो आपण तिथं काटेकी टक्कर झाली असेल, किंवा हा ही काही जी लढत होती त्यावेळेला भुजबळांना खूप जास्त परिश्रम घ्यावे लागले अशी आजवरची लढत झालेली नव्हती. मात्र गेल्या जवळपास 2 ते 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये येवल्याचे जे आमदार आहेत सुहास कांदे, तर ह्या कांदेंनी छगन भुजबळांच्या विरोधात एक स्पष्टपणे भूमिका घेतलेली होती. छगन भुजबळ हे आपल्या मतदारसंघाला निधी मिळू देत नाही, सगळाच निधी हा येवला मतदारसंघाकडे पळवला जातो आहे. मात्र मनमाड आणि नांदगाव मतदारसंघासाठी बरीचशी कामं जे पेंडिंग आहेत तर त्याचा निधी आपल्याला मिळू दिला जात नाही. तसं जर बघितलं तर सुहास कांदे हे काही काळापूर्वीचे छगन भुजबळ यांचेच कार्यकर्ते होते, त्यांच्या सोबत असायचे, त्यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांचा परिचय होता. परंतु कालांतराने कांदेंनी एक स्वतंत्र वाट चोखाळली आणि त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला ते पराभूत झाले आणि त्यानंतर नांदगावमधनं त्यांनी पंकज भुजबळांना पराभूत केलं, आणि पंकज भुजबळ हे त्यांची विरोधक असल्यामुळे त्यांनी भुजबळांच्या कुटुंबाच्या विरोधात एक भूमिका घेतलेली दिसते. विशेषतः छगन भुजबळांविषयी नाशिक जिल्ह्यामध्ये फारसं स्पष्ट कोणी काही बोलत नव्हतं, ते स्पष्ट बोलण्याचं धारिष्ट्य हे सुहास कांदेंनी दाखवलेलं आहे. आणि त्यांच्यावर जाहीरपणे म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे आरोप करणारे एकमेव आमदार हे सुहास कांदे होते. आणि 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भुजबळांचे जे पिसं काढण्याचं जे काम केलेलं आहे ते सुहास कांदेंनी केलेलं आहे, आणि त्याचमुळे आता भुजबळांनी ठरवलेलं दिसतंय की थोडंसं नांदगावकडे लक्ष द्यायचं, कारण नांदगावला पंकज भुजबळांची आता तर उमेदवारी नसणार आहे, कारण नांदगावचं पंकज भुजबळांना विधान परिषदेवर आता संधी मिळालेली आहे. परंतु अशाच परिस्थितीमध्ये नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. म्हणजे अशी सध्या चर्चा आहे की
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करतील आणि ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवतील. अशी जर निवडणूक झाली तर समीर भुजबळ हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे हे सुहास कांदे हे उमेदवार असतील आणि ही काटेकी टक्कर होईल. कारण समीर भुजबळ हे माजी खासदार राहिलेले आहे, राजकारणाचा अनुभव आहे. साम दाम दंड भेद या ज्या नीतीचा वापर जो केला जातो तो कांदेंकडनंही तितकाच प्रभावी केला जातो आणि भुजबळांकडनंही तितकाच प्रभावी केला जातो. त्यामुळे आता भुजबळांनी ठरवलेलं दिसतंय की जो मोकळा वेळ आहे त्या मोकळ्या वेळामध्ये कांद्यांना स्वस्त बसू द्यायचं नाही, त्यांना अस्वस्थ करायचं. आणि त्याचसाठी त्यांनी आता दोन्ही मुलांनाही एक संदेश दिला आहे, म्हणजे कुठल्या काळात हा संदेश दिला ते बघणे महत्वाचं आहे. की ज्या दिवशी समीर भुजबळांचा वाढदिवस होता आणि ह्या वाढदिवसाच्याच दिवशी छगन भुजबळांनी जे भाषण केलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलं की आता तुम्ही मोठे झालेले आहात आणि तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच कदाचित असंही होऊ शकतं की छगन भुजबळ हे स्वतः अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील आणि समीर भुजबळ हे अन्य पक्षात जाऊ शकतात, कारण ते मोठे झालेले आहेत. भुजबळांनी आधीच संकेत हे देऊन टाकलेले आहेत. त्यामुळे समीर भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये जाऊ शकतात आणि तशी जर लढत झाली तर ही नांदगाव हे राज्यामध्ये लक्षवेधी लढतींपैकी एक लढत ही ठरू शकते. आणि एकूणच म्हणजे या संपूर्ण निवडणुकीत भुजबळ कुटुंब, कारण येवल्यातही आपण जसं मगाशी म्हटलं की चारही टर्म आजपर्यंत भुजबळांना खूप सहजपणे निवडणूक होती, परंतु यंदा मात्र थोडंसं अवघड आहे. कारण मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये आता सध्या विस्तवही जात नाही. दोघांकडनं आलेले काही स्टेटमेंट आहेत, वक्तव्य आहेत, तर ते जर ऐकले तर आता मनोज जरांगेंनी टार्गेट हे भुजबळांना केलेलं दिसतं. त्यांनी सांगितलंच आहे की मी येवल्याकडे जातीने लक्ष देणार आहे, वेळ आली तर मी येवल्यात जाऊन बसणार आहे. आणि येवल्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्याने आहे, त्याच पद्धतीने वंजारी समाज आहे, माळी समाज आहे आणि सगळे जातीय समीकरण जर बघितले तर ओबीसी विरुद्ध मराठा अशी ही येवल्यातील लढत होऊ शकते. आणि त्यातही आता जो तिथे नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र निवडणुकीच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे येवल्या दराडे जर उभे राहिले तर ओबीसींची मतं दराडेंकडेही जाऊ शकतात. त्यामुळे दराडे विरुद्ध भुजबळ म्हणजे दोन ओबीसी नेत्यांमध्येही लढत होऊ शकते. आणि अशा परिस्थितीत मराठा समाजाची मतं भुजबळांच्या विरोधात जो उमेदवार असेल त्याला जाऊ शकतात. त्यामुळे यंदाची लढत थोडीशी कठीण असेल असं दिसतंय. उन्मेश सर, तुम्ही एकंदर सविस्तर येवल्याचं राजकारण आणि छगन भुजबळ यांच्या कुटुंबात काय घडतंय ते देखील दिलंय. आणि एक ब्रेकिंग बातमी तुम्ही सांगताय की नांदगाव मधून समीर भुजबळ हे ठाकरे गटात प्रवेश करणार आणि ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे हा अंतर्गत म्हणजे समझोता आहे का ठाकरे गटाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा? ते शरद पवार गटातून का लढण्यास इच्छुक नाही, तुतारी घेण्यास का इच्छुक नाहीये? नाही, हा जो काही अंतर्गत समझोता असेल हा भुजबळांच्या परिवारातला अंतर्गत समझोता असेल, हा दोन पक्षांमधला नसेल. कारण शरद पवार आता भुजबळांना स्वीकारतील अशी परिस्थिती नाही. आणि भुजबळांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाविषयी काही वक्तव्य केलेले आहेत आणि शरद पवारांना आता मराठा समाजाला गमावून चालणार नाही, त्यामुळे मला असं वाटत नाही की समीर भुजबळ हे तुतारी घेऊन निवडणूक लढवतील. आणि त्यामुळेच ते ठाकरे गटामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. आणि सगळ्यात त्याचं महत्वाचं कारण असं आहे की नांदगाव मध्ये शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच नांदगावर शिवसेनेच्याच आमदारांचं हे वर्चस्व राहिलेलं आहे. शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी असेल किंवा कार्यकर्त्यांची संख्या ही जर बघितली तर नांदगाव हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलेला आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा विचार सुरू केलेला दिसतोय. आता येत्या काळात कळेलच की नक्की समीर भुजबळ उद्धव ठाकरेंकडे जातात का. कारण यापूर्वीची जी सिच्युएशन होती तर ती जर बघितली तर पंकज भुजबळांकडे आमदारकी नव्हती, परंतु आता मात्र विधान परिषदेवर पंकज भुजबळ यांना दिलेलं आहे. येवल्यामधनं छगन भुजबळ हे तर उमेदवारी करणारच आहेत आणि मग घरातल्या तिसऱ्या माणसाला उमेदवारी राजकीय मंडळी देतील का याचाही विचार होऊ शकतो. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या काही घडामोडी आहे येत्या 5 ते 6 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल.